तर शेतकरी मित्रांनो पाहू शकताय हे आपण छोट्या डब्यामध्ये 50 लिटर जीवामृत तयार केलेलं आहे। तर हे जीवामृतची प्रक्रिया सर्व काही तुम्हाला डिटेलवर आपल्या चॅनलवरती सांगितलेलीच आहे। तर तुम्ही याची संपूर्ण माहिती जर पाहिजे असेल तर तुम्ही चॅनलवरती जाऊन व्हिडिओ पाहू शकताय। तरी देखील मी तुम्हाला थोडक्यात याची माहिती सांगतो। याच्यात आपण 50 लिटर जीवामृत तयार करण्यासाठी आपण वापरलेलं आहे 5 किलो शेण, 5 लिटर गोमूत्र आणि 45 लिटर पाणी वापरलेलं आहे। तर त्याच्या माध्यमातून हे आपलं 7व्या दिवशी तयार झालेलं आहे। हे आपण सोडणार आहोत, आळवणी करणार आहोत वांग्यासाठी। तर या ठिकाणी पाहू शकताय हे आपण रानामध्ये लावलेली वांगी आहेत, ही आपली फळबाग आहे। तर वांग्याला आपल्याला पाणी दिल्यानंतर किंवा पाणी द्यायच्या अगोदर एक दिवस आळवणी करायची, हे अशा बुडाच्या कडवणी फवारणी किंवा आळवणी करायची। आता जर आपल्याला आळवणी जर करायची असेल तर शेणाचं जे रॅड असते त्या रॅडासकट शेणासोबत आळवणी करायची। मित्रांनो हे पाहू शकता हे वर्मी वॉशचे डबे आहेत आणि यामधून वर्मी वॉश एकत्र झालेला आहे। तर आळवणीसाठी आपण 5 लिटर वर्मी वॉश देखील घेणार आहोत। तर याचा संपूर्ण माहितीचा व्हिडिओ देखील वर्मी वॉश कसं तयार करायचं हे देखील मी तुम्हाला सांगतो। तर आपण अगोदर वर्मी वॉश घेऊया। मित्रांनो हे आपलं वर्मी वॉशचं बेड आहे, म्हणजे ड्रम आहेत, याच्यामध्ये गांडूळ आहेत। तर हे पाहू शकता याच्यामध्ये हे असं काळभोर असं लालवट वर्मी वॉश आहे। या ठिकाणी आपण त्याला नळ बसवून हे अशा रीतीने या डब्यामध्ये सोडलेलं आहे। तर हे आपल्याला 5 लिटर वर्मी वॉश या जीवामृतमध्ये मिक्स करून आळवणी करायची आहे।